नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र। तर आपण आहे किसानच्या प्रदर्शन मध्ये। तर तुम्ही यांना ओळखता, त्यांच्या आपण बरेच व्हिडिओ केलेत। तर यांच्या निलेश सरांच्या स्टॉल वर आलोय। तर कपिला गोट फार्म यांचा जो स्टॉल आहे कपिला, आता आपण यांच्या नमस्कार सर। सर सर्वप्रथम तर मी तुमचं खूप आभारी आहे की तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टॉलला भेट दिली। आणि सर्व सबस्क्रायबरचं मी सरांच्या वतीने आणि माझ्या कपिला कृषी गोटफॉर्मच्या वतीनेही स्वागत करतो। तर आज आपण थोडंसं वेगळं करू। आज आपण बोरचे काय गुणधर्म असतात आणि त्यांचे वैशिष्ट्य का असतात किंवा त्या वैशिष्ट्यांचा फायदा काय असतो आपण ते जाणून घेऊ। प्रत्येक गोष्ट जी आपण ठरवलेली इथं, म्हणजे की ह्या प्राण्याचं शिंग असं असेवे, नाक असं असं, ते कशासाठी असं, आपण ते सायंटिफिक रिझन आपण ते हे करू। तर आता आपण ह्या नराला पकडून आपण ते हे करून बघू, ठीक आहे। आता पहिल्यांदा जेव्हा आपण एखादा बोरचा नर वगैरे बघतो, तर आपण पहिल्यांदा काय बघतो की त्याचे डोळे कसे असावे। हे असे तुम्ही बघितले तर मोठे मोठे डोळे आहेत पण सॉफ्ट आहेत, म्हणजे वरची भुवई आहे ना ही वर आहे आणि डोळे आतमध्ये आहेत। म्हणजे ह्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कसं वाटतं, हे सॉफ्ट डोळे असल्यामुळं हे असा जो प्राणी असतो हा उग्र नसतो, म्हणजे हा भांडत नाही, आपल्याला मारत नाही किंवा इतर प्राण्यांनाही मारत नाही। म्हणून सॉफ्ट डोळे असणारा प्राणी असला पाहिजे। जर असा डोळे मोठेवाला असा जर प्राणी असेल ना, म्हणजे काय असतो की तो रागीट आहे प्राणी। तर रागीट प्राण्याचं काय होतं की तो आपल्यालाही मारतो हँडलर आणि तो दुसऱ्या प्राण्यांना बी मारत असतो। म्हणून सॉफ्ट डोळे असले पाहिजे। आता हे कान जे आहे, हे कान हे जनरली ह्या नाक म्हणजे असं जर धरलं तर तोंडाच्या पुढं गेलं नाही पाहिजे आणि अलीकडे बी नाही राहिलं पाहिजे। आता हे कशासाठी, कारण हे परफेक्ट म्हणजे काय असतं ना, कानामुळं त्यांचं ब्लड सर्क्युलेशन, म्हणजे जर गर्मी झाली त्यांना तर त्यांच्यामुळं कान हलवले की त्यांना ते मासे उडवण्यासाठी ह्याच्यासाठी। पण जनरली काय असतं की ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताचं जे टेम्परेचर आहे ते रेग्युलेट करण्यासाठी कान वापरले जातात। म्हणून हे एकदम खूप मोठे लांब असले बी नाही पाहिजे, कारण मग ते कुठं बी अडकतात, काही होतात जंगलामध्ये, मग त्यांना जखमा वगैरे होतात। आणि खूप छोटे बी नसले पाहिजे, जेणेकरून मग त्यांना मग हे ब्लड सर्क्युलेशन वगैरे व्यवस्थित होत नाही। हे झालं कानाचं। मग आपण बघू हे वरचं जे नाक आहे किंवा ज्याला तोंड म्हणतो आपण, त्याला रोमन नोज आणि हेड मार्किंग। आता हे मोठं असं प्रॉमिनंट नोज आणि रोमन नोज असं जर बघितलं तर तुम्हाला असा उभा रीन आणि असं समोरनं बघितलं तर हे जाडं नोट। तर हे आपण कशासाठी होतं, कारण हे मोठं नाक असल्याने काय होतं की ह्याच्या श्वासनचं जे हे ह्याच्या ब्लॉकेज काय राहत नाही। मोठं नाक असल्यामुळं ऑक्सिजनची प्रमाण जे आहे ते खूप चांगलं राहतं, खूप चांगली त्याची ऑक्सिजन इंटेक राहती, श्वासनक्रिया चांगली राहती, त्यामुळं आपोआपच त्याची तब्येत चांगली राहती। तर असं हे ह्याच्यासाठी। मग त्यानंतर आपण बघू हे शिंग जनरली कसे असले पाहिजे, हे असे जाऊन हे असे बाहेर आले पाहिजे। जनरली काय असतात की शिंग असे वर जाणारे आपल्याकडच्या गावाकडच्या शेळ्या वगैरे वर जातात किंवा हे असं, आता हे असं का असावे, कारण पुन्हा जे प्राण्यांचे शिंग असे वर गेलेले असतात ते जास्त उग्र असतात, रागीट असतात। परत काय होतं, हे ज्यांचे नॅरो असतात त्यांचे शिंग त्यांच्याच मानेला घासतात। आता ह्याचे इतके हे असून सुद्धा हे बिलकुल मानेला घासत नाही, इतकी मान त्याची जाड आहे तरी हा कुठंच त्याची शिंग त्याला घासत नाही। त्यामुळं हे असे ब्रॉड असले पाहिजे, असे गोलाकार असले पाहिजे आणि मग इकडनं बाहेर गेले पाहिजे, त्यामध्ये पण अंतर पाहिजे। हो हो, आता जेव्हा असं असतं ना तेव्हा तो परफेक्ट की कोणाला असं शिंगाने मारू नाही शकत, तो असं जेव्हा मारण ना तेव्हा फक्त धडक देऊ शकतो पण मारू नाही शकत असं शिंगाने, म्हणजे जखम इजा वगैरे करू नाही शकत। म्हणून असे शिंग असणं गरजेचं आहे, असे गोलाकार, आणि दुसरी गोष्ट ब्रॉड असल्यामुळे ते स्वतःच्या मानेला जखम करत नाही, म्हणून हे असे शिंग असावे। त्यानंतर आपण आता बघू की बॉडी टू ग्राउंड रेशो। तर जनरली काय आहे की ही बॉडी आणि हे ग्राउंड हे जनरली आपण 60% आणि 40% असं अडल्ट प्राण्यामध्ये आपण हे करतो। ते कशासाठी करतो, कारण बोरची खासियत काय आहे की ह्याचं रुमीन जे आहे हे 1.5 मोठं आहे आणि त्याच्यामुळं त्याचा जो FCR आहे तो 3 जास्त असतो। म्हणजे साधारणपणे काय की 1 किलो चारा खाल्ला तर बोरची जी पिल्लू आहे ते 150 ग्रॅमपर्यंत वाढतं। तेच तुमच्या स्थानिक जातींशी तुलना केली तर ते 50 ग्रॅम वाढतं।
म्हणून एक किलो चाऱ्यामध्ये यांची 3 पट ग्रोथ होती. तर ती कशामुळे होती? ह्या रुमीनमुळे होती. जर ह्यांची पेटी किंवा हे रुमीनच मोठं नसन तर बॉडी टू ग्राउंड रेशो चांगला नसन तर ते होणार नाही. त्यांचं रुमीन लहान असन मग त्यावेळेस मग आपल्याला ग्रोथ रेट ती भेटणार नाही. त्यानंतर ना आपण हे पुढचा जो छातीचा भाग आहे हा बघतो. हा छातीचा भाग हा ब्रॉड असला पाहिजे. हा ब्रॉड ही ब्रॉड छाती असली म्हणजे काय असतं? एक आपण जेव्हा ईद बघतो ते इथ्यापेक्षा बाहेर असलं पाहिजे का एक आडल प्राण्यामध्ये? कारण हे जितकं ब्रॉड असतं तितकं त्याच्या हृदय झालं, लिव्हर झालं, ह्या सगळ्या ह्यांना स्पेस भेटते तेवढी. ते असे चिकटून राहत नाही त्यामुळे ते ब्रॉड राहतं. ते बाकीचे जे अवयव आहेत ते मोठे राहतात त्यामुळं त्यांच्या आपोआपच त्याची जी ब्लड सर्क्युलेशन झालं, पचनक्रिया झाली, हे सगळं काय चांगलं राहतं. कारण बाकीच्या अवयवांना तेवढी ती स्पेस भेटलेली असते किंवा ते तेवढे मोठ्या प्रमाणात असतात. आता त्यानंतर ना आपण सगळ्यात आणखी काय बघतो की ही शेपूट, ही शेपूट एका साईडला अशी किंवा अशी पडलेली नसली पाहिजे. आता ते का बघतो आपण? मी सांगतो, हे जनरली मेलसाठी नाही पण फिमेलसाठी असतं. फिमेलच्या डिलिव्हरीच्या वेळेस काय होतं की ही जो ही एका साईडला अशी पडलेली असली तर ह्याचं जी खालचं जे बोन आहे शेवटचं ते वाकडं असतं आणि डिलिव्हरीच्या वेळेस ते प्रॉब्लेम देतं. म्हणून ही शेपूट अशी सरळ असावी ह्याची. नेहमी बोरची जे शेळी असू किंवा बोकुड असू त्याचं सरळ शेपटी असली पाहिजे, टिल्टेड नसली पाहिजे इकडं किंवा इकडं, तर त्याचा प्रॉब्लेम येतो. म्हणून आपल्याला हे डिलिव्हरीच्या ह्याच्यासाठी आपण हे करतो. त्यानंतर आपण ह्याची स्किनचा कलर बघतो. आता ह्याचा तुम्ही स्किनचा कलर बघितला तर हा काळसर आहे, पांढरा किंवा पिंक कलरमध्ये नाही आहे. आता हा कशाला असावा? काळा का असावा, पिंक किंवा पांढरा का नसावा? म्हणजे ह्याच्यात आहे ना मेलेनियमचं प्रमाण चांगलं आहे, म्हणजे ह्याला डी व्हिटॅमिन वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे. मग जनरली काय आहे की व्हिटॅमिन डी ॲब्झॉर्ब करण्यासाठी सनलाईट वगैरे लागते आणि जर ब्लॅक कलरची जर स्किन असेल तर ते चांगलं ॲब्झॉर्ब करू शकतं. म्हणून ह्याचे जे स्किन कलर आहे तो ब्लॅक असला पाहिजे, पिंक किंवा व्हाईट नसला पाहिजे. शेपटीच्या मागचा हे हा जो कलर असतो तो अख्खे ह्याचा असतो, म्हणजे हा केसाचाच कलर आहे व्हाईट. ह्याच्या स्किनचा जो कलर आहे ना तो हा कलर असतो, तो तुम्ही त्याच्या कानाखाली बी बघू शकता. हा तर हा जनरली काळा असला पाहिजे, म्हणजे ते त्याचं कातड काळं आहे. म्हणून काय होतं की त्याचं मेलेनियम चांगलं राहतं. त्यानंतर ना आपण काय करतो की हे जे बोकड असू किंवा शिळी असू त्याचे जे टेस्टिकल्स आहेत त्याच्या दोन्ही साईडला आहेत ना हे असतात टिक्स म्हणतो आपण त्याला. तर ते टिक्स आहेत ना हे दोन असे वेगळे असले पाहिजेल किंवा एक एकच एका साईडला एक दुसऱ्या एक साईडला एक असं एक सेप असलं पाहिजे. का सांगतो त्याला? कारण तसे जर तुम्ही तो नर जरी ब्रिडिंगमध्ये वापरला तर त्याला जे पिल्लं होणार आहेत मे बी त्याच्या प्रोजनीमध्ये आपल्याला तसे जॉईंटवाले हे होतात. आणि मग जेव्हा जॉईंट सडावाले जेव्हा पिल्ल शेळ्या असतात त्यांच्या पिल्लांना ते दूध प्यायला खूप अवघड जातं लहानपणी जलमल्या किंवा हे त्यामुळं काय होतं की त्या सडांमध्ये मस्टायसिस होणं, दूध साकळल्यामुळं त्याचं दूध सडणं, हे सगळे प्रकार होतात. म्हणून एकतर दोन वेगवेगळे असे दोन्ही साईडला 4 सड असले पाहिजे किंवा एकच प्रॉमिनंट दोन्ही साईडला एक एक असलं पाहिजे. जर त्याच्या व्यतिरिक्त असं जर जॉईंट असेल किंवा एक एक पुढं आलं आहे आणि त्याला एक एक्स्ट्रा आलं आहे असं नसले पाहिजे. इवन ते बोकडामध्ये पण बघतात वेगवेगळं पाहिजे. त्यानंतर ना मी तुम्हाला ते कलरचं बोललो होतो ते खुरांचे बी ब्लॅक असले पाहिजे, ते बी मेलेनियमचंच आहे. असे बरेचसे हे एवढे सगळे गुणधर्म असतात आणि त्यानंतर ना येतो कलर. आता कलरचं तसं सायंटिफिकली काहीच नाही आहे. म्हणजे ही जी मुंडी आहे ती ब्राऊन कलरची असली पाहिजे आणि मागचा जो पाट आहे तो ब्राऊन व्हाईट असला पाहिजे. आता हा जो प्रकार आहे ना हा फक्त सिलेक्शनचा प्रकार आहे, म्हणजे आपली माणसांच्या पसंतीसाठी. ह्या कलरमुळं त्याला काय फायदा नाही आहे किंवा जनावरांना काय असं वेगळं असं ॲडिशनल बेनिफिट असं काही नाही आहे. पण बोरमध्ये सगळ्यात ह्याच्यामध्ये ते असा कलर आढळतो. येस, ते जर तुम्ही जुन्या जर तुम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये गेले आणि तिथली जी स्थानिक जात जर बघितली तर मी जे तुम्हाला गुणधर्म सांगले ना त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला प्राणी मिळतील तेही बोरच आहेत, कारण तिथले ते स्थानिक प्राणी आहेत. पण त्यातले हे सगळे गुणधर्म असलेले
जे मी तुम्हाला गुणधर्म सांगितले ते वेगवेगळे गुणधर्म असलेले प्रॉमिनंट जे प्राणी होते ते त्यांनी सिलेक्ट केले आणि त्यानंतर कालांतराने सुधारित करून करून त्यांचे सगळे प्राणी तितके सुधारित झाले. म्हणजे ह्याच व्हरायटीमध्ये दुसरीकडे कलर असू शकतात? हो, कलर भी असू शकतो. कारण कलर सिलेक्शनचा क्रायटेरिया काय आहे बोरबुकचा, की तुमच्या इथनं पुढं म्हणजे हा जो ब्राऊन कलर आहे हा तुटलेला नसला पाहिजे, तो मानेपर्यंत असला तरी चालेल, इथपर्यंत आला तरी चालेल, पण तुटलेला नसला पाहिजे, म्हणजे असा वेगळा असा पॅच नसला पाहिजे, ठीक आहे. आणि मागच्या बॉडीवरती कलर नसला पाहिजे, म्हणजे 5 इंचापेक्षा मोठा कलर नसला पाहिजे, किंवा पाय चारही पायांवरती कलर नसला पाहिजे, किंवा शेपटीवरती कलर नाही असला पाहिजे. असं हे सगळं काय बोरबुकच्या नुसार हे सगळे गुणधर्म आहेत. पण हे गुणधर्म आपण थोडे थोडेफार शिथिल करू शकतो आपापल्या एन्व्हायरमेंटसाठी, जसं की आपला स्किनचा कलर झाला. आणखी एक मी खूप महत्त्वाचं विसरलो, परफेक्ट बाईट. परफेक्ट बाईट काय असतं? तर परफेक्ट बाईट म्हणजे हे जे खाल हे दात जे आहेत खालचे आणि वरची जी हिरडी आहे ती एकमेकांना जुळली पाहिजे. जर जुळली ती तर समजायचं की हे परफेक्ट बाईट आहे. आता हे तुम्ही बघू शकता, वरचे खालचे दात आणि वरच्या हिरडीला जुळतात. आता ह्यानी काय होतं की शिळी जास्त करून असं वरबडून खात असते. जर तिचं ते खालचे दात वरच्या हिरडीला जुळले नाही तर तिला वरबडता येत नाही. त्यामुळं तिला जंगलामध्ये काय होतं की हे परफेक्ट बाईट नसलेला, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं रोमन नोज येतं, मोठं नाक येतं, पण त्याच्यामुळं त्याची कमतरता कुठं होती तर ते वरचं जे आहे ते आतमध्ये जातं आणि खालची जी हिरडी आहे किंवा खालचे जे दात आहेत ते बाहेर येतात. त्यामुळं ती जेव्हा अशी वरबडायला जाते तेव्हा ती तिचा पाळा वरबडता येत नाही. आता त्यामुळं हे परफेक्ट बाईट असणं गरजेचं आहे आणि ते ट्रेंड बी चेक करणं गरजेचं आहे. आता ह्या ही गोष्ट जेव्हा स्टॉल फीडमध्ये जाते ना तेव्हा तितकी महत्त्वाची राहत नाही, जेव्हा आपण कुट्टी देतो वगैरे. तर आपण आपल्या हिशोबाने आपण जे जे काय करतोय, म्हणजे आता मी मिलेनियमचं बी सांगितलं, अजून जंगलात काय सोडणार नाही आहे, आपल्या इथंच हे करणार आहे, तर ते बी आपण शिथिल करू शकतो. कानाचं हे करू शकतो आपण, त्यांना ऑलरेडी निवारात ठेवतो, त्याचं काय इतकं हे नाही आहे. पण शिंगाचं असलं पाहिजे, म्हणजे शिंग खूप स्ट्रिक्टली हे केलं पाहिजे. कारण जर रागीट किंवा जर उग्र अशा शेळ्या असतील तर त्या एकमेकांना मारतील आणि नुकसान करून घेतील, म्हणजे डोळे कान झालं तुमचे हे शिंग झाले हे सगळे तुम्ही बंदिस्तमध्ये आपण ते बघितले पाहिजेल आणि जाणून घेतलं पाहिजे की कुठलं कॅरेक्टर कशासाठी रिप्रेझेंट करतं. आणखी एक आहे की ह्या दोन्ही शिंगांमध्ये जितका गॅप असतो ना तितकं त्याचं मागचं हे मोठं राहतं. हे शिंगांमध्ये जितकं गॅप ब्रॉड असतं ना तितकं त्याचं हे म्हणजे मीट कॅरिंग कॅपॅसिटी जास्त राहते. एकच शेवटचं राहिलं हे जर टॉपलाईन म्हणतो आपण याला, टॉपलाईन इथं बाक नसला पाहिजे. ज्या शेळ्यांना इथं बाक असतो ना ते कालांतराने लचक म्हणजे त्यांची मरण्याची हे जास्त राहते. कारण जेव्हा बी धडक देते हे देते तर हे तुमचं हे तुटून जातं इथनं, ठीक आहे. म्हणून हे टॉपलाईन सरळ असली पाहिजे. आणि रॅम म्हणजे जिथनं हा उभा येतोय आणि शेपटीपर्यंतचा भाग हा मोठ्यात मोठा असला पाहिजे. शेळ्यांमध्ये याचा फायदा असा होतो की हे जितकं मोठं असतं तितके जास्त पिल्लं त्यांच्या पिशवीमध्ये बसू शकतात किंवा मोठे होऊ शकतात. आणि नरांमध्ये असं असतं की हे जितकं मोठं आहे तितकं त्यांचं मीट कॅरिंग कॅपॅसिटी जास्त राहते, म्हणजे मटणाची कॅरिंग दोन्ही पायांवरती दोन्ही साईडनी ही जास्त राहते हे रॅम जितका मोठा राहील. आणखी एकच फक्त राहिलं आहे की जे आपले टेस्टिकल्स आहेत हे टेस्टिकल्स नेहमी लव आकाराचं असलं पाहिजे, म्हणजे एकदम असं होऊन असं गेलं पाहिजे. आणि त्याच्या दोन्ही टेस्टिकल्समध्ये असे वेगवेगळे टेस्टिकल्स नसले पाहिजे. म्हणजे तुम्ही आता ह्याचे बघता तर तुम्ही टेस्टिकल्समध्ये बघू शकता की हे लव आकाराचं, म्हणजे थोडासा दोन्ही जे अंडकोश आहेत त्याच्यामध्ये थोडासा असा गॅप आहे. तो गॅप आहे ना जास्त कमीत कमी म्हणजे एक 2.5 सेंटीमीटरचा वगैरे एक्सेप्टेड आहे. त्यापेक्षा जास्त झाला तर प्रॉब्लेम असा होतो की दोन्ही टेस्टिकल एकमेकांना घर्षण होतात आणि त्याच्यामुळं स्पर्मचा जो काउंट आहे तो कमी होतो किंवा त्याची क्वालिटी जी आहे ती खराब होती. त्यामुळं हे जे टेस्टिकल्स आहेत हे सरळ असले पाहिजे, मोठे जितके असतील तितके चांगले.
हे सगळ्या गुणधर्म आपण या बोर जातीमध्ये आपण बघतो. ही जी तुम्ही सांगितलेली माहिती ही नवीन शेळी पालकाला खूप महत्वाची आहे. त्यांना जर ही माहित नसेल तर जे पुढं त्यामध्ये तोटा देऊ शकतात. बरोबर बरोबर. असे अॅनिमल तुमच्या फार्मवर शेतकऱ्यांना बघायला किंवा त्यांना विक्रीसाठी भेटू शकतात. हो हो. आम्ही आणि प्रत्येक अॅनिमलचे मी स्वतःहूनही कॅटेगराइजेशन करतो. आम्ही त्यांचं कॅटेगराइजेशन केलेलं असतं की हे हे याच्यामध्ये नाही आहे, हे ह्याच्यासाठी सुटेबल नाही आहे. आणि ही सगळी माहिती म्हणजे आपण जे लिलाव वगैरे बी करतो त्याच्यामध्ये आपण ती आधी माहिती देतो शेतकऱ्यांना की ह्या शेळीचे काय गुणधर्म आहेत किंवा दुधाला जास्त आहे ह्याला, हे सगळं काय सांगल्यानंतरच तुमचा म्हणजे एक शेतकरी एक कूल माइंडमध्ये असतो की मला काय घ्यायचं आहे. आणि त्यावेळेस त्याला पुढला व्यवसाय चालू करू शकतो. yes. माहित असेलच आपल्याला ही घ्यायचं आहे ह्यामुळे पुढे होणार आहे तर ते. हो हो नक्कीच. आणि ती तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून धन्यवाद. मी तुमच्या सगळ्या सबस्क्रायबरचं आणि तुमचं स्वतःच इतके कष्ट घेऊन तुम्ही व्हिडिओ जे बनवण्याच्यासाठी जे तुम्ही वेळ आणि टाईम आणि तुमचा वेळ पैसाही नक्कीच जो खर्च करताय त्याच्याबद्दल खरंच कौतुक करतो आणि धन्यवाद मागतो. थँक्यू.